ऑनवर्ड एक मूवी है जो डेस्टिनी के ऊपर है। इसमें एक बच्चे के पॉइंट ऑफ व्यू से बताया गया है कि किस तरह से वो बच्चा भागने की कोशिश करता है जो उसके मम्मी डैडी उस पर वेद स्कूल में भेजना चाहते हैं, उसे नहीं पसंद है वो। एंड डेस्टिनी ऐसा खेल खेलती है उसके साथ, एक कानवर्ट जी से वो मिलता है एंड उसके बाद वो कैसे वेद और विज्ञान के बीच में रिलेशनशिप सीखता है, जो उसके मॉम डैड एंड में चाहते थे वही होता है। तो इट्स ऑल अबाउट डेस्टिनी कि आप लाइफ में जो चाहते हो या नहीं चाहते हो, इट्स जस्ट डेस्टिनी इन द एंड। इस मूवी में आई एम हैप्पी टू प्ले द रोल ऑफ कानवर्ट। तो कानवर्ट के बारे में ये बताऊंगा, ही इज समवन हु इज़ वेरी डेडिकेटेड, हाईली इंटेलेक्चुअल, एंड वो चाहते हैं कि दुनिया को ये बताऊं मैं कि हमारा जो वेद है, पुराण है, उपनिषद है, ये सिर्फ रिलीजियस पॉइंट ऑफ व्यू से नहीं बनाए गए थे, इनमें साइंटिफिक चीज़ें भी है। आजकल जो हम टेक्नोलॉजी को आगे लेके जा रहे हैं वगैरह, ये पहले भी बताया गया है हमारे वेद पुराण उपनिषद में दर्शाया गया है ये सब, तो उसके बीच में वो रिलेशनशिप बता रहे हैं। मी राघवची भूमिका करतो आहे, प्रभातचा मित्र ह्या टाईपमध्ये माझा रोल आहे। आणि मी प्रभातची भूमिका करतो आहे आणि हे दोघं माझे मित्र आहेत, हा आणि तो रामानुजचंद्र। मैंने जो कैरेक्टर निभाया है मैं ये अभी डिस्क्लोज नहीं कर सकता, एक सरप्राइजिंग कैरेक्टर है। आप 19 फरवरी को जब फिल्म देखेंगे तब आपको समझ में आ ही जाएगा कि मैंने कौन सा किरदार निभाया है। थैंक यू। कितने एक्साइटेड है कल फिल्म रिलीज होने वाली है, और कितने एक्साइटेड? बहुत। ये पहली फिल्म है तो एक्साइटेड तो बहुत हूँ मैं, और जाहिर सी बात है कि पहली फिल्म है तो एक्साइटमेंट बहुत भरी हुई है। अभी देखेंगे अंदर क्या होता है। मैंने जो कैरेक्टर निभाया है वो अभी तक लोगों के सामने नहीं आया है, तो अभी मुझे भी नहीं पता मैंने क्या किया है अंदर शूट में, अभी देखूंगा तो मुझे समझ में आएगा। माझ्यासाठी चॅलेंज राहिला की म्हणजे खूप वेळ कॅमेऱ्याला फेस करायला लागतं आणि कानवटसोबत कॉन्वर्सेशन आहे, तर त्यासोबत जे डायलॉग पार्ट करायला लागतात अजून ते मला खूप चॅलेंजिंग होतं। आणि एकतर ते एकदम शुद्ध मराठी जे मला थोडीशी डिफिकल्ट होते, तर हे खूप माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं। मेरा जो किरदार है उसका नाम है विश्वानंद। आपने अगर देखा रहेगा ते विश्वानंद मराठीत बोलतो मी, कारण मराठी माझ्या जे कॅरेक्टरचं नाव आहे त्याने तो विश्वानंद। विश्वानंद हा गुरुकुलातील एक मोठा प्राध्यापक आहे, त्याला खूप अनुभव आहे, तो खूप विद्वान आहे, त्यामुळे आणि तो थोडासा रागीट आहे, जसं तुम्ही प्रोमोमध्ये बघता थोडासा त्याला अहंकार आहे म्हणा किंवा जास्त तो हुशार असल्यामुळे, अध्यात्म त्याला माहीत असल्यामुळे त्याचा गर्व आहे स्वतःबद्दल, आणि तो नेहमी त्याच्या विद्यार्थ्यांवर तो गर्व लादत असतो, त्यामुळे त्याचा पूर्ण कार्यशाळेत त्याचा एक होल्ड आहे आणि त्याला सगळेजण घाबरत असतात, असं एक थोडंसं ग्रे शेड असलेलं ते कॅरेक्टर आहे। माझे कॅरेक्टरचं नाव आहे गंगाधर दाते, त्याच्या प्रभात आहे त्याच्या वडिलांची भूमिका करतो आहे, आणि प्रभातचं आणि माझं म्हणजे आमच्या दोघांमध्ये साम्य काहीच नाही आहे, कारण तो वेगळ्या गोष्टी करतो आणि माझे थॉट्स वेगळे असतात, त्याच्यामुळे आमच्या दोघांमध्ये जी घेवाणदेवाण आहे बरीचशी वाद घालण्यासारखी अशी आहे, आणि छान वाटलं करताना, कारण का एक कडक बाप, एक शिस्तप्रिय बाप, मोडेन पण वाकणार नाही, म्हणजे करेल मी जे करेल तेच झालं पाहिजे घरामध्ये अशी भूमिका आहे, आणि मुलाची जरा वेगळी आहे, त्यामुळे एक त्याच्यामध्ये एक टर्निंग पॉईंट पण आहे जिथे माझा एक स्वभाव बदलतो आहे, त्याच्यामुळे वेगवेगळ्या शेड्समध्ये करायला खूप मजा आली, आणि राज प्रोडक्शनकडनं मला ही संधी भेटली त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार मानतो, छान वाटतं। एक छोटे से बच्चे की कहानी जैसे हम सभी ट्रेलर देखा होगा, और एक बच्चे की जर्नी है, उसको एक नॉर्मल एजुकेशन सिस्टम से एक ऐसे एजुकेशन सिस्टम में डाला जाता है जो उसे बिल्कुल नहीं करना है, लेकिन एक ऐसे बंदे से मिलता है जो उसको वेदों में विज्ञान दिखाता है, और वो उस वेदों से विज्ञान तक की जर्नी है, और वो वहाँ तक कैसे पहुँचता है, अपने ड्रीम्स को कैसे अचीव करता है, ये टोटल एक जर्नी है छोटे से बच्चे की, और इस जर्नी में उसका साथ देते हैं कानवट, और वो कैसे अपने सपनों को पूरा करते हैं इसी की कथा है कानवट। जेव्हा मला मॅडमने एक कथा सांगितली होती एक लेखक म्हणून,
तेव्हा मला कळलं होतं की मॅडमचा जो विचार आहे त्याची डेप्थ किंवा त्याची खोली एवढी मोठी आहे की त्याच्यासाठी एक प्रचंड अभ्यासाची गरज आहे. आणि मॅडमने मला ते स्वातंत्र्य दिलं की त्याच्यावर अभ्यास करण्याची आवश्यकता होती आणि त्याची गरज होती आणि तेवढा वेळ एका लेखकाला जो आवश्यक असतो तो मॅमने मला दिला. कालांतराने त्याच्यावर रिसर्च करण्यासाठीचं जे वातावरण निर्मिती जी लागते ती सातत्यानं मला त्यांच्याकडनं मिळाली. म्हणून कदाचित माझे जे काही इनपुट्स आहेत ते अजून खुले असतील सिनेमाला घेऊन. पण एकूणच मी एक लेखक म्हणून, एक स्क्रीनप्ले रायटर म्हणून किंवा एक पटकथा आपण जेव्हा लिहितो तेव्हा आपल्या डोक्यामध्ये जी एक चित्रकल्पना असते ती जेव्हा मी प्रत्यक्षात उतरताना मॅडमने जी उतरवली त्याची परिकल्पना मी सुद्धा केलेली नव्हती. ती एवढी अचाट आणि अफाट पद्धतीनं ते मांडलेले, त्यामुळे मला असं वाटतं कानभट अनुभव प्रत्येकाने माझ्या लेखनापेक्षा एक दिग्दर्शक म्हणून ह्यांच्या दिग्दर्शकीय कौशल्यासाठी बघावा असं मला वाटतं. आणि राहिला प्रश्न खूप महत्त्वाचा की आपल्या वेदांमध्ये जे विज्ञान आहे किंवा एकूणच आपल्या संस्कृतीमध्ये, मी फक्त वेद नाही म्हणणार तर एकूणच जी संस्कृती आहे, भारतीय संस्कृती ज्याच्यात एवढी विविधता आहे, त्या विविधतेला घेऊन जेव्हा आपण त्याच्या खोलात जातो आणि त्याची सुरुवात जेव्हा बघतो तेव्हा सातत्यानं आपल्याला जाणवतं की आपली जीवनशैली हेच एक वैज्ञानिक जीवनशैली होती.